నమస్కారం. మీ డాక్టర్ మహేష్ దేశ్పాండే, అసోసియేట్ ప్రొఫెసర్, ఐ చంద్రశేఖర్ ఆకాశ శారీరక శిక్షణ మహావిద్యాలయం గురైతే. చంద్రశేఖర్ ఆకాశ శారీరక శిక్షణ మహావిద్యాలయ आणि ज्ञान प्रबोधिनी निगडी यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद क्रीडाशास्त्रां संदर्भात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यातच 18 आणि 19 तारखेला या परिषदेचे आयोजन होणार आहे. या परिषदेसाठी मान्यवर व्यक्ती येणार असून क्रीडा क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. या परिषदेमध्ये प्रामुख्याने आहार, व्यायाम, त्यानंतर क्रीडा कार्यमान वाढवण्यासाठीच्या आयुर्वेदाचा कसा उपयोग होऊ शकतो, आयुर्वेदाचा उपयोग इंजुरी प्रिव्हेन्शनसाठी म्हणजे दुखापतीच्या टाळण्यासाठी असेल किंवा दुखापत झाल्यानंतर रिकव्हरी करण्यासाठी असेल, तो आयुर्वेदाचा उपयोग कसा होऊ शकतो या संदर्भात या परिषदेमध्ये वेगवेगळ्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याशिवाय या परिषदेमध्ये संशोधन पत्रिका म्हणजे रिसर्च पेपर हे सुद्धा प्रेझेंट होणार आहे. बहुतेक सर्व रिसर्च पेपर हे आयुर्वेद आणि स्पोर्ट्स, आयुर्वेद आणि क्रीडा या संदर्भातले आहेत. या क्रीडा परिषदेचा उपयोग क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या मार्गदर्शकांना, शाळेत काम करणाऱ्या क्रीडा शिक्षकांना, ज्यांना उच्च परफॉर्मन्स मिळवायचा आहे, क्रीडा क्षेत्रात अतिशय चांगली कामगिरी करायची आहे आणि त्या कामगिरीसाठी ज्याप्रमाणे स्पोर्ट्स मेडिसिन काम करतं तसंच आयुर्वेद काम करू शकतं का आणि आयुर्वेदाचा कसा उपयोग होऊ शकतो याची माहिती या क्रीडा परिषदेमध्ये मिळणार आहे. कदाचित हे क्रीडा परिषद म्हणजे भारतामध्ये एखादं स्पोर्ट्स आयुर्वेद काउन्सिल याचं ते पायनियर कदाचित ठरू शकेल, कारण त्याची आज अत्यंत आवश्यकता आहे. जगामध्ये अनेक गोष्टींसाठी क्रीडा स्पोर्ट्स मेडिसिन याचा उपयोग केला जातो आणि तो उपयोग पॉझिटिव्ह करण्याच्या ऐवजी तो निगेटिव्ह पद्धतीने जास्त केलेला आपल्याला आढळून येतो. आयुर्वेद हे नेहमीच आरोग्याच्या दृष्टीने काम करतं आणि त्याची आज अत्यंत आवश्यकता आहे. जगामध्ये अनेक गोष्टींसाठी क्रीडा स्पोर्ट्स मेडिसिन याचा उपयोग केला जातो आणि तो उपयोग पॉझिटिव्ह करण्याच्या ऐवजी तो निगेटिव्ह पद्धतीने जास्त केलेला आपल्याला आढळून येतो. आयुर्वेद हे नेहमीच आरोग्याच्या दृष्टीने काम करतं आणि खेळाडूचंही आरोग्य चांगलंच टिकलं पाहिजे, त्याला कार्यमान तर देता आलंच पाहिजे, परंतु कार्यमान दिल्यानंतर त्याच्या भावी आयुष्यात, त्याच्या शेवटच्या जीवनाच्या आयुष्यामध्ये त्याला चांगल्या पद्धतीने जीवन जगता आलं पाहिजे, यासाठी आयुर्वेद क्रीडा आयुर्वेद हे कसं काम करू शकेल याची खरं इथं मूर्तमेढ रोवली जाणार आहे. आणि आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की आपण या क्रीडा परिषदेला अवश्य हजर राहावं आणि या क्रीडा परिषदेचा लाभ आपल्याला आणि आपल्या क्रीडा क्षेत्रातील आपल्या विद्यार्थ्यांना, खेळाडूंना मिळावा. धन्यवाद.